बिहार खाली झाकी है, पश्चिम बंगाल बाकी है। खासदार इम्तियाज जलील। शहरातील हर्सुल परिसरात शॉर्ट सर्किटमुळे आग। दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर गर्दी, मात्र दुकानात ग्राहक नाही। बिहारमध्ये एएमला मिळाले यशानंतर औरंगाबादमध्ये जल्लोष। आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे आवाहन। बिहार तो झाकी है, पश्चिम बंगाल अभी बाकी है, असं वक्तव्य खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे। तो एका समाजाचं बोलतो नाही, हिंदू लोक जे टीका लावून आमच्या कॅन्डिडेटच्या स्टेजवर येऊन भाषण करत होते की आम्हाला हे कॅन्डिडेटला जिंकून आणायचे आहे, का की त्यांनी आम्ही इम्तियाज जलीलला बघून मात्र दिले असं नाही आहे। ते आमचे कॅन्डिडेट्स, त्या चांगलं सिलेक्शन आम्ही केलं होतं त्यांचं, की त्यांचं सामाजिक कार्य इतकं मोठं होतं आणि इतकं चांगलं काम होतं त्यांचं, की त्यांच्यामुळेही आम्हाला खूप फायदा झाला। असं नाही आहे आम्ही कोणालाही उभे केलं आणि लोकांना कन्व्हिन्स केलं की बाबा यांना वोट द्या। लोक ते कॅन्डिडेट्सलाही ते पसंत करत होते की नाही खूप चांगला माणूस आहे। तर असं सांगणं की फक्त मुस्लिम बहुल एरियामध्ये, मला वाटतं की हे चुकीचं आहे। अनेक असे कॉन्स्टिट्युएन्सीज आहे, किशनगंज एरियामध्ये जेव्हा आम्ही निवडून आलो होतो 70,000 मतं मिळाले होते, ते अनेक हिंदू बांधवांनी आम्हाला मतं दिले होते। हे खरी गोष्ट आहे की सीमांचल जे आहे ते मुस्लिम पॉप्युलेटेड आहे, पण असं नाही आहे की मुस्लिम पॉप्युलेटेड म्हणजे मुस्लिम पॉप्युलेटेड, म्हणजे हेच अर्थ असेल तर इम्तियाज जलील जे जिंकून आला औरंगाबादमध्ये ते क्या फक्त मुस्लिम बहुल एरिया होता म्हणून ते निवडून आला? अनेक लोकांनी मत दिले ना मला, का दिले? आणि आपल्याला माहीत नाही आहे का की पूर्ण दलित समाज आपल्या आशीर्वादाने माझ्या सोबत होतं? अनेक हिंदू बांधवांनी, अनेक हिंदू यंगस्टर्सनी मला मत दिले। पण हे सांगणं सी अल्टिमेटली क्या आहे, जीत जीत होती है, हार हार होती है। अब हम जीत गए हैं, अब जिसका आकलन जिसको जैसा समझना है समझ लीजिए। देखिए, मेरे हिसाब से हो सकता है एक दो सीट्स के ताल्लुक से, तो हमको भी ये जानकारी मिली थी कि मतलब ऑलरेडी वहाँ पर रिजल्ट तकरीबन, जब कैंडिडेट्स को पता चल जाता है कि एक जीतने वाला है तो सिर्फ जीतने वाला बैठता है वहाँ पे, और हारने वाले जितने भी हैं उनको पता चल जाता है कि अब अपना नंबर लगने वाला नहीं है, तो वो खिसक जाते हैं, निकल जाते हैं। तो ऐसा हुआ है दो तीन कॉन्स्टिट्यूएंसीज के अंदर कि हारने वाले जो भारतीय जनता पार्टी के कैंडिडेट्स थे वो वापस चले गए, फिर वापस है तो कहीं टाइम के बाद वो आए और फिर वहाँ पे आके हंगामा शुरू करे कि नहीं हमारे को है तो फिर ये करवाना है वो करवाना है करके। तो मुमकिन है कि कुछ ना कुछ, देखिए भारतीय जनता पार्टी अब इसके अंदर तो PSB हासिल कर चुकी है कि सत्ता में आने के लिए क्या क्या हथकंडे अपनाए जा सकते हैं, वो सारे हथकंडे वो अपनाते हैं। नाही, आता काय आहे की आता इट्स टू अर्ली की म्हणजे आमच्याही ॲनालिसिस, आम्ही सगळं सीट्सच्या ॲनालिसिस करू। आम्ही काय आहे, फक्त जे 20 सीट्स होते आमचे त्याच्यावर कन्सन्ट्रेट केलं होतं। आता सगळं जे रिझल्ट्स आलेले आहे त्यांचे ॲनालिसिस करून ते मला वाटतं की असदुद्दीन अवेसी साहेब पार्टीचे जे अध्यक्ष आहे त्याच्या बाबतीत ते स्पष्टपणे बोलतील। औरंगाबाद शहरातील हर्सुल परिसरात शॉर्ट सर्किटमुळे काही दुकानांना आग लागले, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे। आज औरंगाबाद येथील हर्सुल परिसरामध्ये विजेच्या तारेला शॉर्ट सर्किट होऊन भीषण आग लागली होती, परंतु अग्निशमक दलाने वेळेतच आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे सुदैवाने यामध्ये कसलीही जीवितहानी झाली नाही आहे। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात रस्त्यावर गर्दी दिसून येत आहे, मात्र ही गर्दी दुकानामध्ये दिसत नाही, यामुळे दुकानदार हैरान झाले आहेत। नमस्कार, मी प्रियंका प्रधान। आज आपण आलेलो आहोत TV सेंटर येथील फटाका मार्केटमध्ये। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दिवाळी ही 2 दिवसावर येऊन टिपली आहे, मात्र
बाजारपेठामध्ये फटाका विक्रीसाठी व्यावसायिक सज्ज झालेले दिसून येत आहे, मात्र दुकानावर लोकांची गर्दी दिसत नाही, तर यामुळे व्यावसायिकांवर याचा काय परिणाम झालेला आहे तर जाणून घेऊया आपण इथल्या व्यावसायिकांकडे. तर सर, हा तुमचा व्यवसाय फटाक्याचा तुम्ही व्यवसाय हे केलेला आहे इथे, तर मग कोरोनामुळे तुमच्या व्यवसायावर काय परिणाम झालेला आहे? आता हिंदू धर्माचा मोठा सरस मोठा सण आहे, त्याच्यामध्ये आता पॉझिटिव्ह थिंकिंगनं आता ग्रोथ होत चालली आहे. आमच्याकडे व्यावसायिक येत आहेत, म्हणजे कस्टमर येत आहेत. आम्ही सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून सगळं काम करतो, तुम्ही बघता येते कस्टमर पण आहे. आणि लोकं आता कोरोनामधून बाहेर येत आहेत, त्यांचे दिवाळी हा मोठा सण असल्यामुळे सण हा मोठ्या प्रमाणातच साजरा होतो. तुम्हाला मागच्या वर्षी जे जसं प्रॉफिट झालेला होता, यावर्षी तुम्हाला काही जाणवत आहे का? नाही, असं एवढा विशेष फरक पडणार नाही, चांगली ग्रोथ राहील. थोडंफार काही सांगता येत नाही, पण चांगलंच राहील. त्यांना दिवाळीची तयारी लोक म्हणजे आठवडाभरापासून किंवा महिन्याभरापासून करतात, फटाके खरेदी करणं वगैरे. फटाके तर 3-4 दिवसातच घेतात लोक, टायमावर घेतात. आता तर जास्त दिवस बसायचं काम नाही राहिलं, 3 दिवसात व्यवसाय क्लिअर होतो. जी आता सिच्युएशन आपण बघतोय मार्केटची, तर तुम्ही आता इथे पाहू शकता की कस्टमरचा जो फुटफॉल आहे, कस्टमर जे येत आहेत, तर ते फार कमी स्ट्रेंथमध्ये आपल्याकडे येत आहेत. कोरोनाचे जे काळ आपण जो आतापर्यंत फेस केला आहे, समोर 6-7 महिने, तर या काळामुळे हा इश्यू झालेला आहे की आपला जो व्यापारी संघटना ज्या आहेत आपल्या इथे, तर आपल्या सेलवरती फार मोठा इफेक्ट आलेला आहे की लोक त्यांच्या घराच्या बाहेर निघण्यासाठी सुद्धा विचार करत आहे. तर आम्ही जी लाखाची इन्व्हेस्टमेंट केली आहे, लाखोची इन्व्हेस्टमेंट पूर्णपणे, तर हा माल पूर्णपणे आम्ही इथून पुढे काढायचा कसा, सेल कसा करायचा, हा फार मोठा प्रश्न ह्या वर्षी आम्हाला पडलेला आहे. मागच्या वर्षी सुद्धा आम्ही विचार केला तर प्रॉफिटेबल बिझनेस फार झाला होता, पण ह्या वर्षी आम्हाला प्रश्न असा पडलेला आहे की ही जी इन्व्हेस्टमेंट केली आहे ही सुद्धा आमची निघेल का, प्रॉफिटचं दूरचीच गोष्ट राहील. आता कोरोनामुळे बरेच जे धंदे आहे, व्यवसाय आहे, त्यांच्यामध्ये बरंचसा माघार आलेला आहे लोकांचा. जशी पुरी इन्व्हेस्टमेंट व्हायची तशी आता एवढी इन्व्हेस्टमेंट करायची लोकांची हिंमत नाही आहे, कारण की कोरोनामुळे बरंच लोकांना फटके बसला आहे की धंद्यात इन्व्हेस्टमेंट करू का नको. जर मागच्या वर्षी बघितलं की लोकांची रिस्पॉन्स चांगला होता, आम्हाला लोकांना इंटरेस्ट होता प्रत्येक सणामध्ये, प्रत्येक इन्व्हेस्टमेंटमध्ये, पण यावर्षी असं झालं आहे की बरेच लोक इन्व्हेस्ट करू का नको घेऊ, मी खरेदी करू का नको हे करू, त्याच्यामुळे लोक कन्फ्यूज झाले. त्याच्यामुळे यावर्षी जरा जे धंदा व्यवसाय आहे त्याच्यामध्ये थोडासा माघार येण्याची शक्यता आहे, पण तरी आम्ही चांगल्या प्रकारे कोऑपरेट करू, तसंच लोकांनी पण आम्हाला सहकार्य करावं ही आमची. तर आपण आता जाणून घेतले व्यावसायिकांची प्रतिक्रिया. तर भारतीय सणातला दिवाळी हा सण खूप मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरा केला जातो, मात्र व्यावसायिक बाजारपेठात फटाक्याचा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात थाटात त्यांचा जो बिझनेस आहे तो उभा करतात, मात्र कोरोनामुळे यंदा ही हा व्यवसायिकांवर त्यांच्या व्यवसायावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. कॅमेरामन बळीराज आंबोरे सोबत प्रियांका प्रधान, मराठा देश, औरंगाबाद. आता वेळ झाली आहे एक छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, बघत राहा मराठा तेज, आवाज मराठी मनाचा. महाराष्ट्र, महाराष्ट्राची संस्कृती. महाराष्ट्राचा इतिहास गावापासून शहरापर्यंत आम्ही वेध घेतो फक्त अचूक बातमीचा. आम्ही आहोत तुमचा विश्वास. आमचा निर्धार आहे समाजाच्या हिताचा. मराठा तेज, आवाज मराठी मनाचा. बिहारमध्ये झालेल्या निवडणुकीत MIM पक्षाला मिळालेल्या यशानंतर आज औरंगाबाद शहरात खासदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीमध्ये जल्लोष करण्यात आला आहे. ये जीत हिंदुस्तान के मुसलमानों के लिए, दलितों के लिए, पिछड़ों के लिए, जिनके लिए न जाने कितने साल से बैरिस्टर असदुद्दीन अवैसी साहब, अकबर अवैसी साहब मेहनत कर रहे हैं, आज जो बिहार की आवाम और ख़ास तौर से सीमांचल की आवाम ने जो मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन का साथ दिया, वो यकीनन हम सबसे पहले तो उनका तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहते हैं. सारी राजनीतिक पार्टियां वहां पर एकजुट हो गई थी
और हर एक की कोशिश यही थी कि मजलिस यहाँ से जीतना नहीं चाहिए, लेकिन आवाम ने वहाँ पे एक इत्तेहाद का ऐसा सबूत दिया जिसकी वजह से आज इतनी बड़ी जीत हमारे को मिली है। बहुत सारे लोग, बहुत सारी राजनीतिक पार्टियाँ हमारे ऊपर उस प्रचार के दौरान ये इल्जाम लगाती हैं कि हम जीतने के लिए नहीं आए हैं बल्कि किसी को जिताने के लिए आए हैं, और हमने अपनी आवाज से कहा था कि किसी को कोई जवाब देने की जरूरत नहीं है। अगर जवाब देना है तो इलेक्शन के दिन देना, और 7 तारीख के दिन जब इलेक्शन हुआ और हम इतना भारी तादाद के अंदर लोग निकल कर आए और पार्टियों के मुंह पे एक तमाचा मारा है जो लोग हम पर इल्ज़ाम लगाते थे और ये कहते थे कि हम जीतने के लिए नहीं बल्कि किसी को जिताने के लिए आते थे, और हम उन तमाम राजनीतिक पार्टियों को ये कहना चाहते हैं कि बिहार अभी सिर्फ एक झांकी थी, अभी आगे देखिएगा। हैदराबाद के बाद सबसे बड़ी जीत बिहार के अंदर आपको मिली है, औरंगाबाद के अंदर जो महानगर पालिका के इलेक्शन आने कहीं ना कहीं दूसरे नंबर पे भी आप रहे हैं, कई सारी सीट्स के ऊपर हम दूसरे नंबर के ऊपर है, और हमें अफसोस इस बात का रहेगा कि कई सारी ऐसी सीटें हैं कि जहाँ पर कांग्रेस ने हमारा वोट काटा जिसकी वजह से हमें कई सारे सीटों का नुकसान हुआ है, तो सही मानों में अगर वहाँ पर कोई वोट कटवा साबित हुआ है तो वो कांग्रेस पार्टी साबित हुई है, जिनकी वजह से उसका पूरा खामियाजा जो है वो मजलिस को भुगतना पड़ा है। 5 सीटें आए हैं अल्हम्दुलिल्लाह, हम उसका शुक्र अदा करते हैं, लेकिन अगर ये सही मानों में अगर मुसलमानों के हक में अगर बात करने वाले रहते तो आज हमारी वहाँ पे और ज़्यादा सीटें आ सकती थी, लेकिन अब ये शुरुआत है, आगे आगे देखिए। अभी जस्ट हाल ही में एक डिबेट चल रही थी, उसमें साहब ने कहा कि एमआईएम के आने की वजह से कहीं ना कहीं बीजेपी को फ़ायदा हुआ बिहार के अंदर, इसको आप किस तरह से समझते हैं? ये अभी भी मतलब वो लोग बड़बड़ कर रहे हैं जिनको ये चीज़ हजम ही नहीं हो रही है कि हैदराबाद से निकली हुई एक पार्टी बिहार के अंदर, जब हम पहली मर्तबा वहाँ पे गए थे तो लोग कहते थे कि ये कौन है, ये क्यों आए हैं, ये बड़े बड़े नेता आके वहाँ पे कहते थे इनका यहाँ पे क्या चलने वाला है, हमने कहा ये तो हैदराबाद से आए हैं, वो तो इटली से आई है, उसका क्या चलने वाला है, हम चले हैं अल्हम्दुलिल्लाह, लोगों ने एतमाद जताया है, भरोसा जताया है, और हमको खुशी इस बात की है कि असद साहब ने वहाँ पर 100, 200, 150 सीटें नहीं लड़ी है, वो सीटें लड़ी है कि जहाँ पर मुसलमानों का सिर्फ 70 सालों के अंदर इस्तेमाल किया गया है, इस्तेमाल इस मायने में किया गया है कि हर 5 साल के बाद ये जाते थे वहाँ पे, लोगों से वोट मांगते थे और 5 साल गायब रहते थे। वहाँ की बदहाली अगर देखेंगे आप तो आपको यकीन नहीं होगा कि ये सीमांचल भी हिंदुस्तान का एक हिस्सा है, हमारे मुल्क का एक अटूट हिस्सा है करके, लेकिन वहाँ पे विकास या तरक्की इसलिए नहीं हुई है कि वहाँ पर आप रहते हैं, हम रहते हैं, हमारी बस्तियाँ हैं वहाँ पर, इस वजह से सिर्फ इनका इस्तेमाल करो इलेक्शन के वक्त में और इलेक्शन के बाद भूल जाओ करके, लेकिन अल्हम्दुलिल्लाह मजलिस के आने की वजह से अब उनको पता चला है कि अब हमको सीमांचल की तरफ भी ध्यान देना पड़ेगा, और नहीं दिए तो अभी 20 लड़े थे, आने वाले इस वक्त के अंदर क्या होने वाला है उसका अंदाज़ा लगा सकते हैं। अकेले नहीं है, किसी से जुड़ने की कोशिश करें, इसका फैसला जो है वो पार्टी के अध्यक्ष बैरिस्टर। मराठवाडा पदवीधर मतदारसंघात आदर्श आचारसंहितेची पालन करावे असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी म्हटले। पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे, त्या दृष्टीने पोलीस, महसूल अधिकारी आदी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून आदर्श आचारसंहितेचे प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, त्याचबरोबर राजकीय पक्ष, उमेदवारांचे प्रतिनिधी यांना आवश्यक असणाऱ्या सुविधा परवानग्या एक खिडकी सुविधेतून देण्यात येणार असल्याने सर्वांनी निवडणूक अनुषंगाने आवश्यक कारवाई तत्पर करावी अशा सूचनाही जिल्हा अधिकारी सुनील चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत। आता वेळ झाली आहे या बातमीपत्रात इथेच थांबण्याची, कुठेही जाऊ नका, बघत राहा मराठा तेज आवाज मराठी म्हणता।